नितुपान पिंपळाच्या संघाचे आपण इनएक्शन मध्ये पाहतो, एका बाजूला रतीलाल तर दुसऱ्या बाजूला उमेश. तर वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकातून गोलंदाज राम चौधरी. रमेश केनी यांनी देखील या स्पर्धेला भरपूर काही शुभेच्छा दिल्या, धन्यवाद रमेश केनी. भिवंडी क्रिकेट संघटनेचे सचिव. आणि पहिला चेंडू एक्सप्रेस डिलिव्हरीचा चेंडू, वेगवान चेंडू, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता, टायमिंग व्यवस्थित सेट झाले नव्हतं. फलंदाज रतीलाल यादव एक निर्धाव चेंडूचे सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज राम. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे, मात्र चेंडूचा सेफ लँड होतोय. महेश याला एक सुवर्ण संधी निश्चित या ठिकाणी उपलब्ध झाली होती. लेझी क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानामधून खऱ्या अर्थानं पंचांनी तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे. फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित आहे की बघायचंय. बघूया फलंदाज नॉनस्ट्राइकचा फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलेला का नाही. टेलिकास्टच्या माध्यमातून तिसऱ्या पंचांची मागणी आहे. फलंदाज सेफ आहे. पुन्हा एकदा गोलंदाज राम चौधरी. आता मात्र जबरदस्त फटका, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक, अतिशय देखणा चिकणा अप्रतिम उत्कृष्ट फटका, प्रेक्षकांनी फटका, प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा फटका आपण पाहिला. रतीलाच्या बॅट मधून अतिशय जबरदस्त फटका, डिंगरी शॉट. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक आहे. वॉट अ कॅच, अतिशय चांगला झेल या ठिकाणी कॅरी केला जातो. आणि महत्वाचा फलंदाज बाद करण्यामध्ये यश गोलंदाज राम चौधरी याला आपल्या फॉलोअपला सुंदररित्या कलेक्ट केलं, ज्यानं षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज मी कमबॅक करेन. गोलंदाज या ठिकाणी पलटवार करतोय, फलंदाज दाखवतोय तंबूचा रस्ता. महत्वाचा फलंदाज या ठिकाणी बाद होते पिंपळाच्या संघाचा रतीलाल. बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतोय, स्पर्धेच्या माध्यमातून देखील काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत युट्यूबच्या माध्यमातून. आणि या प्रेक्षकामधून विलास स्पोर्ट्स राणाल या संघाचे अष्टपैलू असे खेळाडू आहे, आणि खास करून ग्रामपंचायत राणालचे विद्यमान जे सदस्य देखील आहेत दीपकजी भोईर. दीपकजी भोईर यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज केलेली आहे, आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद दीपकजी भोईर. नेक्स्ट बॅट्समन कोण आले बॅट्समन? नेक्स्ट बॅट्समन सुनील येतोय. अतिशय चांगला चेंडू
जागेवरून चेंडू फोर्स काढायचा प्रयत्न आपण पाहिला. फलंदा सुनीलच्या बॅटमधून मात्र चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपूर्ण सत्ता आलं नव्हतं. खऱ्या अर्थानं फटका मारण्यासाठी तुमचं फुटवर्क फार महत्वाचं असतं. पदल आली ते पायांची हालचाल फार महत्वाची असते. जागेवरून चेंडूला कुठेतरी खेळण्याचा प्रयत्न झाला. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपूर्ण सत्ता आलं नव्हतं. एक निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक पहिलं एक बाद आठ. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम. आता पंचान देखील प्रश्न, सरकार कुठलं कोसळलं? करे कोई और भोगे कोई. दादाच्या जीवाला थार नाही लागला. धावत निघली सीधा. या ठिकाणी नाहक फलंदाज बहुत होते. उमेश नेक्स्ट बॅट्समन येतोय. विनोद नितुपान पिंपळाच्या संघातील मधल्या फळीत अतिशय चांगला फलंदाज आहे. विनोद एक चांगली क्षमता आहे. उत्तम फलंदाजी ज्याच्याकडे आहे असा फलंदाज. या अनुषंगाने षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दोन बाद आठ. चला पुढील संघाचे दोन्ही कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला आम्ही कदाचित पॅनलाइज करू. पॅनल्टीचं स्वरूप असेल तीन चेंडूंची पॅनल्टी असेल. जो संघ या ठिकाणी उशीर करेल त्या संघाला तीन चेंडूंची पॅनल्टी असेल. बघा सिद्धिविनायक कंजूर, विपक्ष बंद्र्या मारुती काल्लेर या दोन संघामधून पुढील सामना असेल. त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन आपण नाणेबीसाठी टॉस बॉक्सवर जॉईन व्हा. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतो संजय माळी. हा सामना विलासपोर्ट राहणार संघासाठी फार महत्वाचा आहे. काल पहिल्या सामन्यामधून मला वाटतं विलासपोर्ट राहणार संघ पराभूत झालेला आहे. काल आम्ही देखील पराभूत झालेलो. चला सुंदर साब्रोईचा फटका. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण, खराब क्षेत्ररक्षण. एकाने अडवण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्याने चेंडूला रस्ता दिला. चार धावा आल्या. चार धावाने संघ धावसंख्या चारने पुढे सकली किती? बारा. सुनीलच्या बॅटमधून हा चौकार आला. थोडासा मिस्टाइम स्ट्रोक आपण निश्चित पाहतो. चेंडू तो मिडऑफला. रामीजी थोडीशी अति गाई, मात्र दोन धावा याच दरम्यान कंप्लीट झाल्या. दोन धावाने संघ धावसंख्या दोन्ही पुढे सकते. धावसंख्या होती ती 14. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरील गोलंदाज संजय माळी याच्या माध्यमातून राटाम राऊंडचा मारा करतोय. चेंडूला जागेवरून थोडासा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपूर्ण सत्ता आलं. त्याचं कारण देखील पाहिलं होतं. फलंदाजात थोडासा अवाक्का बाहेरचा चेंडू आपण हाताळताना गोलंदाजाला पाहिलं. पंच बाहेरचा इशारा करतात. एक दावीचा निर्वाला आणि एका दाबीने संघ धावसंख्या होती ती 13 15 दाबा. फेक अंडररम झाली, धीम्या गतीने फेक झाली. कदाचित चेंडू जोरात फेकला असता तर कदाचित फलंदाज बाद झाला असता. मात्र क्रिकेटमध्ये जर आणि तर या गोष्टींना महत्वाचं स्थान नसतं. धाव कंप्लीट. या एका धावीने संघ धावसंख्या होती ती 16. मित्र
चला प्लीज थोड़ा सा स्पीड अप करा, वेलकम है क्या गोलंदाज? अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्कृष्ट चेंडू ची फेक, दोनों गाड़िया मला वाटतं एका सर्वला लावत आहेत, एकाला जावं लागेल। धाव घेण्याची नाही नाही धावर जागे डॉट डॉट चेंडू। आता मात्र अतिशय चांगला फटका आहे, खराब खराब क्षेत्ररक्षण। कोण आहे? राम आहे का? राम राम सांगायला घाम पोराची बारी। पुन्हा एकदा ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका, वन बाउंस, एका टप्प्याने शतकाला बेट करून चेंडू जाईल सी मार्शाबाद चौकार। अतिशय जबरदस्त फलंदाजी करताना फलंदाज विनोद, मी म्हटलं होतं विनोद याच्याकडे चांगली आवडी चांगली क्षमता, उत्तम फलंदाज आहे, नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय, आणि सलग दोन चेंडू मधून दोन चौकार पेश करताना विनोद। आता मग संघात धावसंख्या चार ने पुढे असली तर धावसंख्या होते ती 26, प्रतिवरचा आपण विचार केला 13 धावांची सरासरी। अभी घनश्याम का भी आना बाकी है, सदानंद काहीतरी आनंद मला वाटतं कानमंत्र देण्यासाठी आलेले आहे। सदानंद या ठिकाणी पाणी देण्याच्या बहाण्याने मला वाटतं आलेला आहे, मात्र मला वाटतं त्याचं सरकार पाडण्याच्या उठाव बंदी। काय सांगतात रे चौकार? नाही चौकार चौकार आहे ना, त्यांना विचार ना एक मिनिट, ये छक्का है का तू? त्याच्या बॅग एक छक्का चौका छक्का आहे, छक्का दिले छक्का दिले तो एक चौकार एक षटकार आहे, 26 धावा बरोबर आहे। अरे दादा तुमचा चोरून आम्हाला काय करायचं आहे? पंकजला दिले गो बघा, पंकज तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे, तीन चेंडू जरी आपण डॉट केले तरी तुम्हाला या ठिकाणी पारितोषिक आहे, तीन व्हाईट टाकले तरी तुम्हाला पारितोषिक आहे, तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाहायला सांगितलं, तिसरा गोलंदाज पंकज। भोईर हलक्यात मॅडम फक्त आणि फक्त चेंडू थोडस रोटेट केलं, धावसंख्या एक ने पुढे सगळी, धावसंख्या होती ती 27, तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे, धावसंख्या होती ती 27। दीपकजी भोईर सध्या ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात आणि आम्हाला देखील आपण लाईक करतात, धन्यवाद दीपकजी भोईर। खऱ्या अर्थाने दीपकजी भोईर यांचं मी मनापासून कौतुक करेन की या स्पर्धेसाठी त्यांनी देखील आम्हाला केलं मोलाचं सहकार्य, ही स्पर्धा संपन्न होण्यापूर्वी त्यांचा देखील सियाचा वाटा आहे, दानशूर असं व्यक्तिमत्व राणालगावचं आणि खास करून विद्यमानचे सदस्य देखील आहेत, या स्पर्धेला सध्या त्या ऑल दी बेस्ट करतात, धन्यवाद दीपकजी भोईर।
या ठिकाणी मात्र थोडं सुंदर सस्पेन्सचा फटका आपण पाहतोय. वन बॉन्स एका टप्प्याने चेंडू समाजाच्या बाहेर जातोय चौकार. खराब चेंडू उत्तम प्रकार जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता, फलंदाज थोडासा बॅकबोर्डला गेला, चेंडूला सुंदर सस्पेन्स केला. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका विनोदीच्या बॅट मधून येतोय आणि या चौकार संख्या धावसंख्या 31. सिद्धिविनायक अंजूर विपक्ष बंद्र्यामध्ये काल्लेर. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. अतिशय जबरदस्त फटका, बिग इट, जबरदस्त फटका आपण पाहतोय. फलंदाज विनोद याच्या बॅट मधून. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका, अफलातून फटका, काय कमालीचा फटका. बिग इट, बघा मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून काही प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत आणि प्रेक्षकामधून सिनियर 40+ तुफान पिंपळाच्या संघाचे सिनियर खेळाडू रमेश पाटील यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून पिंपळाच्या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद रमेशजी पाटील. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. आता मात्र गोलंदाज थोडस स्वतःला कमबॅक करतो, चांगल्या चेंडूची सांगता त्याच्या माध्यमातून झाली. फलंदाज या ठिकाणी थोडासा बीट झाला, एसटी दशक देखील बीट झाला, मात्र कुठल्या प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता, धाव संख्या स्थिर आहे 37. पुण्याच्या चेंडूर मोठा फटका, चेंडू देखील जाईल आउट ऑफ पार्क. पंकज याची जबरदस्त धुलाई. अतिशय जबरदस्त फटका आपण पाहिला फलंदाज विनोदीच्या बॅट मधून. तर पंकज यांनी मात्र संघ बोजा वाढवला. क्या बात आहे, क्या बात आहे, स्वतःला कमबॅक करताना. फलंदाज खऱ्या अर्थाने फार सफल झाला होता, एष्ट्या सोडून घेण्याचा प्रयत्न झाला, खऱ्या अर्थाने त्यांनी एष्ट्या दाखवल्या आणि पंकजने त्या बाकवल्या. मग थोडासा उशीर झाला, कारण फलंदाजाने आपलं काम तमाम केलेलं. किती धावा निघाल्या फलंदाज बॅटमधून? 26 धावा. आता मात्र घनश्याम, घनश्याम आहे का, कोण आहे? नाही घनश्याम नाही, घनश्यामच आहे का? नेक्स्ट बॅट्समन घनश्याम. पंकजच्या गोलंदाजीमध्ये किती धावा खर्च झाल्या? 17. एक गडी ज्यानं बाद केला. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगतीपथावर गोलंदाज येतो चंद्रकांत नाईक. गोलंदाजीमध्ये थोडंसं परिवर्तन देखील आपण पाहिलं होतं. या अगोदर चंद्रकांत पहिले षटक हात आलायचा, आता मात्र शेवटचा अंतिम षटक हात आलतोय. स्ट्राईक रोटेट करण्या संधी सुनील ना, सुनील वैयक्तिक 8 धावा. सुनीलच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं, चांगला खेळ त्याच्या माध्यमातून संघासाठी.
चांगला चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू ची फेक फटका मारण्यासाठी खऱ्या हाताने चेंडूवरची नजर देखील फार महत्वाची असते. आता वारंवार चुका आणि चुका मैदानामधून आपण सुनीलच्या माध्यमातून पाहतोय. सलग दोन चेंडू कमालीच्या हाताळताना गोलंदाज चंद्रकांत नाईक. फलंदाज देखील थोडासा प्रेशर वाईज. धावसंख्या स्थिर आहे. किती आहे? 43 या धावसंख्येवर. या ठिकाणी मात्र आता एक डिफेन्सिव्ह फटका खऱ्या हाताने या ठिकाणी कोणता नॉनस्ट्राईक फलंदाज घनश्याम याला संधी देण्यासाठी एक चांगली रणनीती आपण सुनीलच्या मध्यमध्ये पाहिली. फक्त चेंडूला डिफेन्सिव्ह फटका केला, एक दबगणीची संधी झाली. वेलकम बांद्र्यामूर्ती कल्याण संघ देखील आज मोठ्या ताकदीनिशी या मैदानामध्ये आलेला आहे. एक विजय संपादित केल्यानंतर मला वाटतं त्यांचं मनोबल देखील थोडंसं वाढलेलं असेल. उद्या बघू. डू अँड आय दादा अख्खा दिवस प्रॅक्टिस करते मॅचच्या टायमाला उठते. फलंदाज बाद महत्वाचा मोहरा. शेवटचा अंतिम षटक असताना गोलंदाज मी कौतुक करेन ज्याने आतापर्यंत चार चेंडू मधून फक्त खर्च केली. एक धाव एक महत्वाचा फलंदाज ज्याने बाद केला. नेक्स्ट बॅट्समन येतोय नरेश. अतिशय चांगली गोलंदाजी आतापर्यंत चार चेंडूमध्ये फक्त एक धाव खर्च. सुरेख सुंदर अप्रतिम उसके चेंडू फेक. बीट होतो फलंदाज बीट होतोय एसटी रक्षक. आता मात्र खऱ्या अर्थानं गोलंदाजचं कौतुक करेन. अतिशय चांगली गोलंदाजी धावसंख्या अक्रॉसचा अतिशय चांगला फटका. कार्पेट चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण फेक देखील उत्तम. मात्र दोन धावा कंप्लीट केल्या जातील. या दोन धावांची संख्या धावसंख्या होती ती 46 आणि विजयाचं लक्ष असेल ते 47 धावांचं. तर जाऊया आपण पुन्हा एकदा आमच्या टॉस बॉक्स मधून करूया दोन दिग्गज संघामधून पुढील सामन्याचा नाणेफेक. एका बाजूला सिद्धिबीने कंजूर तर दुसऱ्या बाजूला बांद्र्यामूर्ती कल्लेर. सिद्धिविने गंजोर आणि बांद्र्यामूर्ती कल्लेर दोन्ही संघनायक आपण त्वरित जायचं आहे. कल्लेर संघाचे संघनायक उपस्थित आहेत. एवन जोडी सिद्धिविने गंजोर संघाचे संघनायक. संजय मनोरा
आपलं स्वागत आहे. मंडळ कक्षामधून जे की जेवणमध्ये की नाही पण जायचं आहे. बिंदाची माली शरदने आपण जायचं आहे. टॉस बॉक्समध्ये आपण करूया पुढील दोन संघादरम्यान नाणेफेकी. कल्लोर संघने आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा. सोनादेवी टेंगर हॅलो. चला दोन संघामधून करून आपण एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक. एका बाजूला सिद्धिविनायक अंजूर, विपक्ष बांद्र्यामती कलर. संतोषजी संतोष उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचं नाणेफेक आपण पाहतोय. खरं आता दोन्ही संघाचं मी कौतुक करेन की दोन्ही संघाने एक एक विजय संपादित केलेले आहे आणि दुसऱ्या विजयाकडं दोन्ही संघांची वाटचाल आहे. तर बघा कुठला संघ एक चांगला आउटस्टँडिंग परफॉर्म्स एक सांघिक कामगिरी करून या महत्वाच्या सामन्यामधून विजय संपादित करतोय. तत्पूर्वी आपण करूया दोन्ही संघामधून नाणेफेक. नाणेफेकीचं स्वरूप आहे नवीन 40+. तर दुसऱ्या बाजूला अध्यक्ष शिक्षक 2024 लोगो. कोण बोलतो डिसाईड करा. संजू काय म्हणणं आहे अध्यक्ष असं म्हणणं आहे. नवीन कॅन्सल नाही कॅन्सल नाही पण तो उभा राहिला कॅन्सल. अध्यक्ष असं म्हणणं आहे. मोठा टोटका वाटत. हो बाबा तुझंच नावाचं पडलं काही टेन्शन नको घेऊ. तर मान्यवरांचं खूप खूप आभार. मित्रांनो नाणेफेक झाली. नाणेफेकीचा कौल देखील तुझ्या बाजूने लागले. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. रणजी स्पर्धा आपण पाहतोय. रात्रीचा वेळ आहे. रात्रीची वेळ आहे. 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. नाणेफेक तू जिंकलेली आहे. काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण घेणार. या मागचा काही मुख्य उद्देश. उद्देश असा की जेवढ्या कमीत कमी धावा द्यायचा प्रयत्न करणार. कालच्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने तुझ्या संघाने अतिशय चांगला खेळ केला आणि तोच खेळ किंवा तीच गोलंदाजी आज देखील या मैदानातून प्रेक्षकांना पाहायला मिळेल. क्रिकेट आहे काहीही होऊ शकते. साधारणतः कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. तीचच्या आत राखण्याचा प्रयत्न करणार. कोण असे ट्रम्पकार्ड गोलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे. रवी आहे. मी आहे. दयानंद आहे. तालुका क्रिकेटमध्ये सर्वात मोठी स्पर्धा आपण एन्जॉय करता रणजी स्पर्धा. या स्पर्धेचे प्रणेते प्रेसिडेंट अध्यक्ष आदरणीय गणेश दादा की नाही यांना काय संदेश देणार. अतिसुंदर आयोजन त्याच्याबद्दल गणेश दादा की नाही धन्यवाद. ऑल दी बेस्ट मित्रा. संतोष नाणेफेक झाली. नाणेफेक कोल तुमच्या विरुद्ध दिशेला लागलेले. फलंदाजी करायचे. कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल. 50+. 50+ निची 4 षटकांमध्ये 50+ धावा अतिशय चांगली धावसंख्या असेल. मात्र या धावा करण्यासाठी फलंदाज फार महत्वाचे आहेत. कोण असे ट्रम्पकार फलंदाज असतील की ज्यांच्याकडे जास्त अपेक्षा आहे. सुनील पाटील, चंदू आणि मी स्वतः. चला आपल्याकडे वेल फार कमी आहे. दोन्ही संघांना मी ऑल दी बेस्ट करतोय. बघा टॉस बॉक्समधून ब्रेकिंग न्यूज. दोन संघांमधून नाणेफेक झाली. नाणेफेक स्कोर लागला अंजूर संघाच्या बाजूने ज्यानं प्रथम स्वीकारलंय क्षेत्ररक्षण आणि आमंत्रित केलंय बांद्र्यामध्ये काल्लेर या संघाला प्रथम फलींसाठी. मी आपणास घेऊन चालतो पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. डायरेक्टिंग सज्जत माझे परम मित्र तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज व्हॉइस ऑफ माणकुली ओट टू कलरम केने. खूप खूप धन्यवाद. नोंदा भोईर. तर पहिल्या चेंडूवर 2 धावा राम चौधरी ना कम्प्लीट केले आहेत. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केलेला आहे. 47 बनवायचे आहेत. इनसाइड आउटचा चांगला फटका. राम चौधरी ऑन टू फायर. चेंडू शिमारशीच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. 47 बनवायचे आहेत. पहिल्या सामन्यातून काल रानाल संघ पराभूत झालेला आहे. जोशीलन भाबर हे या संघासमोर. मात्र या दुसऱ्या सामन्यातून 47 लक्ष असताना सुरुवात अगदी आपण पाहिली तर राम चौधरीकडून 2-6. तर यावेळेला न्यू तुफान पिंपळ संघाने काल ज्ञानेश्वर ठेंगर या संघाला पराभूत केलेला आहे.
युवन जोड़ी सिद्धू ने गंजूर संघ देखी काल शेवटच्या सामन्यात विजयी झाले नक्कीच अगदी 21 धावांचं लक्ष्य होतं आणि 23 चेंडू त्याने 21 धावा बनवण्यासाठी घ्यावे लागले होते चेंडू देखील कोबन काढला रतिलाल पाटील स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतायत चांगला चेंडू अडवला अगदी बघा यानंतरच्या सामन्याची नाणेफेकी झाली आहे वंद्रमूर्ती कल्लर आणि सिद्धू ने गंजूर अंजूर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय इथे हा चेंडू अगदी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय चेंडू शॉर्ट लेग मधून उमेश पाटील ने उचललाय एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली आहे अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय निवन 40+ क्रिकेट संघटना आयोजित अध्यक्ष चषक 2024 ची दुसरी रात्र आपण अनुभवतोय विनोदने चांगली फलंदाजी केली आहे चांगल्या लय मध्ये 26 धावा 8 चेंडू मध्ये 3 षटकार 2 चौकार त्यांनी ठोकलेत अगदी ताकदवान फटके त्यांनी मारले होते बघूया न्यू तुफान पंपा संघ देखील या अध्यक्ष चषकामध्ये चांगली कामगिरी करतोय इथे चेंडूला अगदी सरळ बॅटने उडवलाय आणि हा चेंडू चंद्रकांत नाईक ने पाठवला सीमापार 4 धावांसाठी चौकार सुरुवात चांगली आहे किशोर भूपी विलासपोट राहणार संघाचे एक सिनियर खेळाडू आहेत आमच्या समोरतून कक्षामध्ये 12वी खेळाडू म्हणून आम्हाला जोडलेले आहेत आपलं देखील स्वागत आहे प्रतापजी पाटील साहेबांकडून या स्पर्धेमध्ये आपण विजेते संघास बाईक देणार आहोत धावसंख्या 11 झाली आहे 5 चेंडूमध्ये 11 धाव आहेत आजच्या दुसऱ्या दिवस रात्रमधून हा 7वा सामना आपण पाहतोय 14 सामने खेळवायचे आहेत सर्व संघांनी वेलवर यायचं आहे चेंडूला ऑन बॅपच्या अंदाजानं ऑन साईडला टर्न केलाय नरेश चेंडू उचलून फेकी करीपर्यंत 2 धावे होते चंद्रकांत नाईक आणि रामचंद्रीने कंप्लीट केले आहेत पहिल्या ओव्हरची समाप्ती ज्या सुरुवातीची अपेक्षा होती ती सुरुवात तर पहिल्या 6 चेंडूमध्ये झाली आहे 13 47 बनवायचे आहेत 13 धावा झाली आहेत ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आमच्या लुआंडीचे पॅरी केनी मोहित मंडप डेकोरेटर इंद्रपाल दादा माली यांचं देखील सहकार्य एक ओव्हर 13 धावा आलेत आणि सांघिक दुसरा ओव्हर घेऊन न्यू तुफान पिंपळास संघाचे सदानंद पाटील चांगले गोलंदाज आहेत कित्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिला सदानंद पाटील एकदा जर टप्पाने लाईन पेटली तर कित्येक मोठमोठ्या फलंदाजांना त्याने बांधून ठेवलेलं आहे बघूया हा सामना राणाल संघासाठी देखील तितकाच महत्वाचा आहे जितका न्यू तुफान पिंपळास संघासाठी तुकाराम माधवी राणाला संघाला शुभेच्छा आल्या धन्यवाद तुकारामजी माधवी आपल्या अध्यक्ष चषकामध्ये सहर्ष स्वागत आहे सध्या त्यांचा संघ इथे इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय 15 धावा 7 चेंडूंचा खेळ संपलेला आहे 47 बनवायचे राम चौधरी आणि चंद्रकांत नाईक ही जोडी विलासपूर राणा संघासाठी खूप महत्वाची राहील आपण गोलंदाजी पाहिले तर राम चौधरीनं पहिल्या ओव्हर मध्ये 8 धावा देत 1 गडी बाद केली तर संजय मालीनं दुसऱ्या ओव्हर मध्ये 18 पंकज भोईरनं तिसऱ्या ओव्हर मध्ये 17 तर चंद्रकांत नाईकनं 4थ्या ओव्हर मध्ये फक्त 3 नक्की चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे
इथे हा चेंडू अगदी अंदाजच्या अंदाजाने चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये होता। सदानंद पाटील ओवर नंबर दोन घेऊन आलेत आणि पहिल्या दोन चेंडू मध्ये त्यांनी तीन धावा खर्च केलेत। संघाची टोटल 16 वर पोहोचली आहे। बंद्रा मारुती कल्लेर आणि सिद्धिविनायक अंजूर असा पुढील सामना होईल। दोन्ही संघ चांगले संघ आहेत। दोन्ही संघांनी काल एक एक विजय संपादन केले। मात्र या पुढील सामन्यातून एक संघ मात्र निश्चित एक पराभवाला सामोरा जाईल। बंद्रा मारुती कल्लेर संघाने कान्हाई स्पोर्ट पाये संघाला पराभूत केले तर सिद्धिविनायक अंजूर संघाने वरलदेवी ताडाळी या संघाला पराभूत केले आहे। बघा दुसरीची कॉलिंग आणि दुसरी धाव इथे पूर्ण। दोन्ही सहकार्यांमध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतोय। धावसंख्या 18 वर धावून पोहोचली आहे। गुरुदत्त चौथ्यावा क्रीडानगरी मानकुली येथून आपण अध्यक्ष चषकाचा हा थरार पाहतोय। चांगली स्पर्धा भिवंडी तालुका नवीन 40+ आयोजित अध्यक्ष चषक 20-24 संघटनेच्या माध्यमातून हा दुसरा अध्यक्ष चषकाचं आयोजन आपण पाहतोय। याआधी प्रताप पाटील साहेबांच्या माध्यमातून राहणारच्या क्रीडानगरीमध्ये अध्यक्ष चषक आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर गणेश केणे यांच्या नेतृत्वाखाली हा मानकुलीच्या मायभूमीमध्ये दुसरा अध्यक्ष चषक नवीन 40+ संघटनेच्या माध्यमातून आपण पाहतोय। गोलंदाज सदानंद पाटील बॅटची कडा चेंडू शॉट थर्डमॅनला किसन पाटीलनं अडवलाय। एक सिंगल धाव सिंगलनं धावसंख्या झाली ती 19। 11 चेंडूमध्ये 19 47 बनवायचे आहेत। अजूनही सामना बंद लिपामध्ये सामना अजूनही खुला झालेला नाहीये। दोन्ही संघांसाठी अजूनही सामना समान आहे। बघूया पार्टनरशिप भागीदारी चांगली बनते दोन्ही सलामीर दरम्यान। हा चेंडू अगदी काय कमालीचं क्षेत्ररक्षण बघा अप्रतिम। रेग्युलर क्रिकेटला लाजवतील असं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं सदानंद पाटीलचं। वा 2 ओव्हर बिनरात 20 येणारे चेंडू 12 आणि धावा बनवते 27। सामना अगदी 50-50 आहे। युवान जोडी सुकेश डाके आणि निलेश पाटील यांचा संघ आपण पाहणार आहोत। सिद्धिविनायक अंजूर आणि बंद्रा मारुती कल्लेर असा पुढील सामना। आतापर्यंत जे आपण अतिशय चषकाची जरी चालू मॅच पाहिली तरी 17वी मॅच आहे। काल 10 सामने खेळले, आज 7वा सामना सुरू आहे। 8व्या सामन्याची नाणेफेक झालेली आहे। विजय दादा विजय वेलकम। जय दुर्गा सुरई या संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि आमचे गणेश किन यांचे चांगले सहकार मित्र आहेत। वेलकम सुस्वागतम मेन्यूर कच्छमध्ये आपलं सहर्ष स्वागत। गोलंदाजीसाठी विनोद पाटीलला पाचारण केलेलं आहे। न्यूतुपान पिपलाज संघ देखील या स्पर्धेमध्ये काहीतरी प्रयोग बदल करताना आपण पाहतोय। विनोद पाटील सध्या चांगल्या लय मध्ये आहेत। आपण फलंदाजी पाहिली तर अगदी दिलखुश मनाने त्यांनी या सामन्यातून फलंदाजी केली आहे। 8 चेंडू मध्ये 26 धावा 3 षटकार 2 चौकार त्यांनी ठोकलेले आहेत आणि आता संघासाठी ओव्हर नंबर 3 घेऊन आलेले आहेत। 12 मध्ये 27 गोलंदाज विनोद पाटील बॉलिंग ट्रॅकवर।
पहिला चेंडू राम चौधरी आणि चंद्रकांत नाईक एक चांगली भागीदारी करताना आतापर्यंत 13 चेंडू मध्ये त्यांनी 22 धावांची भागीदारी केली आहे. बीमारसाठी DRS ची मागणी आहे. सर विश्वास पाटील सर चला तिसरे पण जाऊया आपण. सर्व प्रेक्षक सर्व मान्यवर आणि ओम फोटो लाईव्हच्या माध्यमातून आम्हाला जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील अध्यक्ष चषक 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. बघूया हा चेंडू बीमर आहे की नाही त्याचं उत्तर मिळेल. वेलकम मनोहर मनेरा अंजोरगावचे समाजसेवक आणि निलेश पाटील एवन जोडीचे एक समर्थक आहेत. आपलं स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. बघूया पंच निर्णय देतील. तिसरे पंच भाऊ पाटील सर 2 धावा तर हवे आहेत. बघूया चेंडू सेफ आहे की बीमर आहे. आणि पंचांचा सिग्नल चेंडू बीमर नोबलचा इशारा 2+1 आणि हा चेंडू फ्रीट. धावसंख्येमध्ये बदल धावा झालेत 23 धावा झालेत. बघूया विनोद पाटील चा चेंडू अतिशय चांगला चेंडू गती चांगली लाईन ऑन क्लेन चांगली सुरेख कमबॅक. चांगला चेंडू आपण पाहिलाय अप्रतिम. नक्कीच प्रदीप नक्कीच प्रदीप पाटील हवीदिनी मास्टर 40+ आरसे पाटील फाउंडेशन चे एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी गणेशदत्त केनी यांच्या अध्यक्ष चषकासाठी आणि स्पर्धेचे आयोजन आणि नियोजनासाठी शुभेच्छा दिल्यात. धन्यवाद प्रदीप पाटील अभिनंदन. आपल्या या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आर सी पाटील फाउंडेशन मास्टर 40+ प्रदीप पाटील हे चांगले क्रिकेटर आहेत. सध्या युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी स्पर्धेला लाईक केलेलं आहे. बघूया या चेंडूवर काय घडलंय. फलंदाज चंद्रकांत नाईक धावची बाद आहेत. पहिला विकेट सांगी केश न्यू तुफान पिंपळ संघाच्या खात्यामध्ये. दोनने धावसंख्या 25 झाली आहे. अजूनही 22 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये 22 10 चेंडू 22 मैदानामध्ये. हेमंत बाबू येतोय.
इमान पाटील नक्कीच राणाल प्रीमियर लीग मध्ये चांगली कामगिरी इमान बाबूची राहिली आहे. डावखुरे हाताचा फलंदाज बघूया 10 मध्ये 22 पिंपास की राणाल. एक वाजून 53 मिनिटांनी आपण आजच्या दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केलेली आहे आणि 8 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. सातवा सामना मैदानामध्ये सुरू आहे. नक्कीच अगदी सरासरी आपण वेळ पाहिली किशोर भोपेदारा 1 तासाच्या जास्त काही सामन्यांना वेळ घेतलेला आहे. या गोष्टीकडे देखील लक्ष असू द्या मित्रांनो. काही सामने लवकर देखील संपले आहेत. अजूनही आपल्याला यानंतरचे 7 सामने कव्हर करायचे आहेत. विनोद पाटील 10 मध्ये 22 राम चौधरी एक चांगला खेळाडू आहे. बघूया हेमंत कडून देखील अपेक्षा आहेत. येणाऱ्या फलंदाजीमध्ये रवींद्र पंकज इथे हा चेंडू बघूया. पंचांना प्रश्न विचारलाय, पंच सहमत नाहीत. विश्वास पाटील सरांनी लेगबायचा इशारा केलाय. एक सिंगल, सिंगल धावसंख्या झाली 30-26. आता 9 मध्ये 21 9 चेंडू 21 घनश्याम भोईर यांचं येणं बाकी आहे. बंद्रा मारुती काल्हेर आणि युवन जोडी सिद्धिविनायक अंजूर असा सामना होईल. 9 चेंडू आणि 21 धावा. हे 3 चेंडू खूप निर्णायक असतील. विनोद पाटील मानकोली वेली रोड एंडच्या टोकाकडून मिडियम फास्ट गोलंदाज चांगला रनअप देखील आपण त्यांचा पाहतोय. इथे चेंडू अगदी पुढच्या अंदाजाने एवढं वेलकम एवन जोडी निलेश पाटील. आज नक्कीच मनोर मनेरांची कदाचित संघामध्ये वर्णी लागण्याची शक्यता आहे. बघूया निलेश पाटील यांचे एक चांगले सहकारी आहेत. राजेश पाटील देखील नेहमी आपण त्यांच्या सोबतीला पाहतोय. रात्री सामना अगदी खूप चांगला पाहायला मिळाला. वराडी ताडाली आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर नवीन फलंदाज महेश एक चांगला फलंदाजी करू शकतो. विलासपोट राहणार. आता 8 चेंडू आणि 21 चे समीकरण. विनोदनं या सामन्यातून आपल्या नावाची छाप सोडली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. फलंदाजी करताना 26 धावा बनवल्या 8 चेंडूमध्ये 2 चौकार 3 षटकार आणि गोलंदाजी करताना देखील 3rd ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी आपण आतापर्यंत पाहतोय. चला वेळ कमी घ्या, वेळ कमी घ्या, अधिक वेळ आपण घेत आहे प्लीज. इथे महेश ना चेंडू लावला. बघा राणाल संघासाठी हा सामना आता कठीण होत चाललेला आहे. 9 मध्ये 21 आता 7 मध्ये 21 बघूया स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक इथे विनोद पाटील पूर्ण करतील का. कालच्या पहिल्या रात्रीमध्ये आपण संजय मनेरा एवन जोडी या संघाचा संघ गेला पाहिलाय. पहिली विकेट हॅट्रिक त्यांनी कम्प्लीट केली आहे. निलेश पाटील रात्री खुश होते सामना जिंकल्यानंतर. संतोष कोहली खुश होते. नक्कीच आज मोठी लढत बंद्रमूर्ती कल्याण संघाबरोबर आपल्याला पाहायला मिळेल.
अनिकेत मनोराणी विनायक पाटिल छोटा बाम बड़ा धमाका यांच्यावर देखील शुभेच्छा आहेत नक्कीच विनायक पाटिल हे देखील एवन जोड़ीचे चांगले सहकारी आहेत अनिकेत मनेरा आणि विनायक पाटिल यांच्यावरून शुभेच्छा आहेत धन्यवाद एवन जोड़ीचे प्रेक्षक आपल्याला आज पाहायला मिळतील तीन ओवर तीन बात सव्वीस काय गोलंदाजी केली विनोद पाटील पाच धावा आहेत दोन विकेट हा सामना जर न्यू तुबान पिंपळ संघ जिंकतोय तर सामनावीर म्हणून नक्कीच विनोद पाटील आघाडीवर आहे कारण की धावा बनवल्यात सव्वीस आणि पाच धावा आहेत दोन विकेट बघूया आता सहा मध्ये एकवीस नऊ मध्ये एकवीस होत्या सामना कठीण झालाय घनश्याम भुईरला एकवीस धावा या कंडिशन मध्ये काढणं थोडस कठीण आहे कारण की घनश्याम भुईर एक चांगले गोलंदाज आहेत पहिल्या ओव्हर मध्ये रतुराव पाटीलने तेरा दुसऱ्या ओव्हर मध्ये सदानंद पाटीलने सात आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये विनोद पाटीलने पाच अगदी पाटील आणि पाटील कंपनी चांगली गोलंदाजी केली बघूया आता घनश्याम भुईर आलेत सहा मध्ये एकवीस रोखायचे आहेत गोलंदाज घनश्याम भुईर आपल्या बॉलिंग ट्रॅकवर चला चला जास्त वेळ मित्रांनो घेऊ नका आपण सुनील पाटील आणि विश्वास पाटील ही जोडी आपण नक्कीच मैदानामध्ये पाहतो पंचांच्या भूमिकेत चांगले पंच आहेत याच क्रीडानगरीमधून त्यांना संधी देण्यात आली आहे आणि कित्येक चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांनी सिद्धूने गांजूर क्रीडानगरीमधून देखील कित्येक चांगल्या स्पर्धेमध्ये पंचगिरी केली आहे सुनील म्हात्रे असतील भाऊ पाटील इथे पहिला चेंडू काहीसा दिशाहीन वाईट आता सहा मध्ये वीस अठरा मध्ये सत्तावीस आलेत आणि उर्वरित सहा मध्ये वीस ची गरज इथे हा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न चेंडूची लाईन अँड लेंथ चांगली आहे मी उल्लेख केला की घनश्याम भुईरला सहा मध्ये एकवीस खूप मोठी कसोटी असेल फलंदाजांची या अध्यक्ष चषकामध्ये राणल संघ ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातोय गोलंदाजीसाठी तसा पाहायला मिळाला नाहीये दमन चषकामध्ये सलग पाच विजय या संघाने पटकावले होते चेंडूला होते स्कोर ऑफ द विकेट केलाय नरेश तिथे उपस्थित एकापेक्षा जास्त काही नाही एकच धाव मिळेल धावसंख्या एक ने पुढे सरकली अठ्ठावीस अठ्ठावीस झालेत आता चार मध्ये एकोणावीस चार चेंडू आणि एकोणावीस घनश्याम भुईर हे डावखुऱ्या फलंदाजापेक्षा उजव्या हाताच्या फलंदाजाला चांगली गोलंदाजी करतात नक्कीच बघूया इथे स्ट्राईक रोटेट झालेली आहे मी मगाशीच उल्लेख केला चेंडू टाकण्याआधी की घनश्याम भुईर डावखुऱ्या फलंदाजापेक्षा उजव्या हाताच्या फलंदाजाला चांगल्या लाईन अँड लेंथ मध्ये नेहमीच गोलंदाजी करतात डॉट बॉल तीन मध्ये एकोणीस सामना आता दूर होत चाललेला आहे हा चेंडू देखील आलाय डॉट आणि फलंदाज यष्टीरक्षक अगदी यष्टीरक्षक उमेश पाटील याला आपण पाहतोय नेतुबान पिंपळ संघाचा मेन यष्टीरक्षक मात्र घनश्याम भुईर देखील कधी कधी यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळतात विनोद पाटील यांना देखील रतिलाल पाटील यांना देखील आपण पाहिलंय आता जवळजवळ या सामन्यातून पराभव हटवलाय विलासपूर रणल संघाचा पंकज भुईर आलाय संघाचा संघनायक अगदी हलक्या पवलानी मैदानामध्ये होते सलग दुसरा पराभव असेल रणल संघाचा तर दुसरा विजय असेल न्यू तुफान पिंपळाच्या संघाचा दोन मध्ये एकोणावीस घनश्याम भुईर विनोद पाटील रतिलाल पाटील चं चांगलं गेम प्लॅन आहे काल पहिला सामना ज्ञानेश्वर टेंबर संघाबरोबर होता थोडासा टेन्शन घेणारा सामना होता मात्र तो सामना त्यांनी सहज जिंकलाय आणि ह्या सामन्यातून अगदी आपण पाहिलं
तर विनोद पाटील ने चांगली कामगिरी करून संघाला दुसरा विजय याच्या उंबरठ्यावर आणून ठेवलेला आहे। 2-19 घनश्याम भोई इथे चेंडूला अगदी पंकज भोईरनं उडवलाय। चांगला झेल टिपलाय नितेश संघ नाही गेले डीप मिड विकेट रिझनला। नक्कीच किशोरजी भोपी हे देखील आमच्या आता समालोचन कक्षामधून उठून उभे झालेले आहेत। नवीन फलंदाज कोण आलाय किशोर भाऊ नाव सांगा। गणेश फक्त एक चेंडू विजयापासून दूर न्यू टिबॉल पिंपल्स या लीग स्पर्धेतून आपल्या गटातून सलग दुसऱ्या विजयाच्या उंबरठ्यावर गणेश चांगला चेंडू चांगला चेंडू पायची चापी घनश्याम भोईर हॅट्रिक कंप्लीट करतात। या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक घनश्याम भोईरच्या नावावर। क्या बात है गुड बॉलिंग।